गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयाची प्रतीक्षा महाविकास आघाडीला लागून राहिले आणि त्याचं कारणही तसंच आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यास राज्यात महाविकास आघाडीस मोठा फायदा होऊ शकतो असं गणित राजकीय जाणकार व्यक्त करतायत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास वंचित बहुजन आघाडी इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे आणि आता अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन पंढरपूर शहर अध्यक्ष राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामान्य कष्टकरी वर्गावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याने शहरातील सूरज भारत पाटील आणि त्यांचे शहरातील अनेक जाती धर्मातील असंख्य कार्यकर्त्यांनी शहर संपर्क कार्यालयात वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रसंगी शहर महासचिव सुनील दंडाडे, उपाध्यक्ष दत्ता थोरात, बाळू दटराव, संघटक नाना कोरे, उत्तम परचंडे, प्रकाश मोदी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोंडवे, अमोल धोत्रे, बजरंग बंदपट्टे, अर्जुन आंबेकर, राज कांबळे, अफजल तांबोळी, सनी विटकर, अवेज तांबोळी, देवीदास बंदपट्टे, आनंद कसबे, निखिल खाडे, सोमनाथ राऊत, भीमराव खिलारे, अजय आंबे, सचिन धोत्रे, ओंकार गायकवाड, दादा धोत्रे, सोहेल पटेल, चेतन शिर्के, राजेश पवार, मुन्ना बागवान, अभिजित कांबळे, सचिन धोत्रे व पंढरपूर शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना माहितीये जेणेकरून सगळे आपल्या ताब्यात राहिले पाहिजे. आता ही मंत्री समिती बरखास केली असती तरी पंढरपूर केली असती. आता हिने काय केलं, 200 पहिले माणसं काढायची, दुसरी भरती करायची. यासाठी सुद्धा आम्ही समजा विरोध करायला लावले. सरकार एकच धोरण आहे फक्त की जेणेकरून बहुजनात माणसं खतीकरण झालं पाहिजे. आता शिक्षणात बघतो आपण, शिक्षणाचे तर हिने पूर्ण वाट लागले. बहुजनाच्या मुलांनी शिकायचे नाही. आता खाद्य संस्थेमध्ये शिष्यवृत्ती बंद केले पूर्ण. एसटी आणि एस टी साठी शिष्यवृत्ती बंद केले. त्यांचं एकच धोरण आहे की जेणेकरून बहुजनाची मुलं शिकणार पाहिजे. त्यांनी काय करायचं, फक्त यांचे मागं फिरायचं, गुंडगिरी करायची, गुलामगिरी जातं, टाकायचं, मटका खेळायचा, रिक्षा मारायची, त्याच्यावर त्यांनी काय काम करायचं नाही. त्यांचं ही धोरण आहे फक्त. मी तुम्हाला सांगायला कंपनी मी करतो सध्या दिवस एनर्जी चांगली आहे. एक महिने आता म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला प्रकाश आंबेडकर साहेब हा सध्या नेता ना. आता सध्याचे नेते आहेत, कोण कोणाला आवाज उठवत नाही काय नाही. त्यांना माहिती आहे आपण काय आवाज उठवले की ईडी चौकशी होते ना. आज बसतो आपण, आज बघतो आपण एवढा मोठा राष्ट्रपतीचा अजित पवार. अजित पवार एवढा पाठवतो कुणाला की माणूस हा जाईल भाजीमध्ये का. त्यांचा घोटाळा चौकशी उभारली म्हणून त्यांनी गेले. अजून स्वतः सुद्धा धोका दिला. एकमेव माणूस म्हणलं तर फक्त प्रकाश आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब. निष्कलंक माणूस आहे. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांसाठी जीवन सगळं त्यांना घालवलं आपल्यासाठी, आता वेळ आहे आपल्याला. बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या आम्हाला आपण नव्हतो, पण आता सध्या वेळ आहे. त्यांच्या रक्ताला आपण साथ द्यायची. लक्षात आज आपण इथं बसलोय, आपण इथं दिवस आहे. मी खुर्ची बसलो ना, हे फक्त बाबासाहेबांनी योगदान आपल्यावर त्यांच्या उपकार आपण करणार नाही. लक्षात ठेवा फक्त. आज मी तुम्हाला सांगतो सगळेजण मुलं आपण काम करूया, कुठली बी आडी अडचण आपण सगळे मिळून सोडूया. आणि आता सध्या अशी कंडिशन झाली आहे, सध्या पक्ष मध्ये श्रेष्ठ मध्ये आता वंचित बहुजन आघाडी आहे. सगळ्यात दृढ झाला पक्ष, एकमेव पक्ष नाही वंचित बहुजन आघाडी. त्यांना माहित झाले आता सध्या समजीकडे आवाज एकमेव माणूस आवाज उठवण्यामध्ये आदरणीय आपले प्रकाश आंबेडकर साहेब. सगळ्यांचा ते आवाज उठवते, सगळ्या मोदी पद्धतीला टीका करते त्यांनी.
असा एक वेळ नाही आता म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ते मोदी बद्दल अमित शहा बद्दल बोलतात पण कुठल्याही नेत्याने धाडस नाही कारण त्यांना माहितीये आपण यांच्याबद्दल आवाज उठवला तर आपण आज बसतोय काहींनी चोऱ्या केल्या एक महिने निष्कलन कमावण्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब झाले मला एक सांगतो सर्व कार्यकर्त्यांना आज वेळ नाही आपल्याला सगळ्यांना आपण त्यांना साथ दिलोय जर आपल्याला आपल्या एकामधलं आपलं आपण जर येत नाही यांना साथ दिली तर आपली येणारी पिढी चांगली राहणार लक्षात ठेवा नाही तर मनुमध्ये एकच विचार आहे त्यांनी शिक्षण करायचं नाही काय नाही फक्त यांनी आमची मागे गुलामगिरी करायची चांगले कपडे कडक कपडे घालायचे नाही ती आज विचार करण्याची गोष्ट शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती काढून घेतली खाजगी संस्थेमध्ये शिष्यवृत्ती काढली आज शिक्षणाचं बघा तुम्ही किती वाढवले आणि त्या गोरगरीबाने काय करायचं आज ही रिक्षा एखादा वडील मारते एखाद्या दोन्ही काम करतो त्याने कुठे 20-25 डॉलर मारायचे ऐका पोलीस सांगा मारायचे मला एकच सांगतो सगळ्यांना सगळ्या मिळून आपण सगळे म्हणून साथ देऊ प्रकाश आंबेडकर सांगायला आपलं नशीब आहे आपण की बाबा साहेब आहे आम्हाला आपण नव्हतो पण जे आपल्या वेळ चांगले आले त्याच्या रक्ताला आपण जाणे ठेवायचे लक्षात ठेवायचं आज आपण कुठे तर त्यांचे बाबासाहेबांचे कुठे ना कुठे तर जाणे ठेवू पण त्यांचे जे आपल्यासाठी त्यांनी केले ते उपकारी जाणीव करून आपण त्याला साथ देऊया तुमच्या वाटा तुम्ही माणूस बघा त्याच्या माणसाला आपण सगळे मिळून साथ करू साथ देऊया मला एवढं सांगतो अजून काय अडचण आली काय आपण सगळे मिळून जाऊया आज फक्त आपण पक्षामध्ये काम करणारा माणसं घ्यायला लागले जयात आहे डॉक्टर हात आहे असा पुढेही माणूस कोण आला आज तुम्ही एवढी मला कार्यकर्ता मला लय भार वाटलं अरे खरंच काय करणार हे आली एवढी कार्यकर्ते पण सध्या कार्यकर्ते याला सुद्धा भेटते आणि कोण ना कोण कोणा कोणाखाली दबल्याला गेला नाही त्याच्यात म्हणजे कसं गाव वाढलं की नव्या शिव त्याला दाखवून घेते रे माझं तुझं मी काम केलेलं आहे लक्षात ठेव तुझं पुढचं काम नाही घेईल आता मी किती ठिकाणी शाखा पण करायला होतो बरं ज्या तिथल्या वाढत नव्या शिवाने त्याला आर्थिक बाजू दाबली गेलेली आहे असं करतो काय तर असं करेल मला सांगते कोण करून भाऊ आमची इच्छा आहे परंतु मला आम्हाला समजून घेतो मला एवढे सांगतो मी आपण सगळे म्हणून काम करूया सगळे म्हणून आपण साहेबांना साथ दिल्या काय अडचण आली तर मला निमेरात सांगा मी तुमच्यासोबत येतो आणि तुम्ही मला साथ द्या तर माझ्यातून काय चुकलं मी तुला तर मला बिंदा सांगा भाऊ तुझ्यातून चुकलंही मी मान्य करेल लक्षात ठेव मी तुमच्या तारखा सर्वच अजून कार्यकर्ता आहे एवढे दोन शब्द बोलतो मी आई जय भीम आज पंढरपूर शहर वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयामध्ये आज कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून आज मी सर्व कार्यकर्ता एक विनंती करतो कुणाच्या दबावाखाली राहू नका बिंदासमध्ये पक्षामध्ये काम करा व पक्षात प्रवेश करा ही जी वेळ आहे तुम्हाला जर आपल्याला स्वातंत्र्य कायम टिकवायचं असेल हुकुमशाही जर आपल्याला नष्ट करायची असेल तर वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये बिंदासमध्ये काम करा पुन्हा ह्या दबावाखाली बळी पडू नका एवढे बोलतो मी दोन शब्द संपवतो माझे